दिव्यांगांना आर्थिक मदत मिळण्याकरिता तसेच अनेक मागण्या घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनपामध्ये योगा करून एक आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या संकटात हजारो दिव्यांग बांधव अडचणीत सापडले आहे. अमरावती मनपामध्ये आतापर्यंत 5,000 दिव्यांगांनी नोंदणी केली. याबाबत शहराध्यक्ष चंदू खेडकर यांनी अनेकदा निवेदनही सादर केले, मात्र मनपाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने गुरुवारी मनपा आयुक्त प्रशांत रोढे यांच्या दालनासमोरच सर्व आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून योगासने करून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यातील दिव्यांगांना आर्थिक मदत देण्यात यावी, त्यांना व्यावसायिकाकरिता 5% निधी उपलब्ध करून द्यावा, व्यवसायाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, सर्व दिव्यांगांना विनाअट घरकुल मंजूर करण्यात यावे या मागणीकरिता आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रहार शहर अध्यक्ष चंदू खेडकर, श्याम राजपूत, अजय तायडे, कमलेश गुप्ता, सचिन कथकर, चंद्रकांत चौधरी सह अनेक प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.